आज आपण विपक्रीम कंडेन्स मिल्क न वापरता खूप सोप्या पद्धतीने व्हॅनिला आईस्क्रीम कशी बनवायची हे पाहणार आहोत जी, जी खूप मस्त बनते खायलासुद्धा टेस्टी लागते तर आपण सुरुवात करूयात रेसिपीला तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक पातलं घ्यायचे आहे गॅसवरती ठेवलं आहे मी त्यामध्ये आपल्याला एक कप फुल क्रीम दूध घ्यायचं म्हशीचं दूध घ्यायचं त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि न तापवलेलं दूध घेतलं आहे मी तर हे दूध आपल्याला आता तापवून घ्यायचे गरम करून घ्यायचे तर मेजरमेंटचे जे कप असतात त्याने मोजून घेतले मी एक कप एवढं दूध दूध व्यवस्थित गरम होऊ द्यायचं दूध गरम झालं त्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला साखर घालायची तर त्यामध्ये मी पाव कप एवढी साखर घातली आणि जर तुम्हाला आईस्क्रीम जास्त गोड आवडत असेल तर यामध्ये तुम्ही आणखी एक दोन टेबलस्पून साखर वाढवू शकता तर साखर घालून दोन तीन मिनटं याला उकळून घ्यायचं यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि इथे मी एका वाटीमध्ये आणखी पाव कप दूध घेतलं रूम टेम्परेचरचं दूध आहे त्यामध्ये एक टेबलस्पून मिल्क पावडर घालायची अर्धा टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर कस्टर्ड पावडर घालायची अर्धा टेबलस्पून अर्धा टेबलस्पून यामध्ये जी एम एस पावडर घालायची आणि अगदी पाव टीस्पून एवढी सी एम सी पावडर घालायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर या पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अगोदर आपण विपक्रीम वापरून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीमच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत पण मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या होत्या की जी एम एस पावडर वापरून आईस्क्रीम कशी बनवायची तर खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हे मिक्स करून घेतले आणि ह्या गरम झालेल्या दुधामध्ये किंवा या उकळत्या दुधामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आणि याला आणखी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घातले मिल्क पावडर आणि जी एम एस पावडर घातलेली असल्यामुळे याला पुन्हा व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर हे घातल्याच्यानंतर दूध पटकन घट्टसर होऊन जातं याला आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर जी आपण यामध्ये घातलेली आहे ती पातेल्याच्या तळाशी लागू शकते त्यामुळे याला हलवत राहायचं एक तीन ते चार मिनटं हे घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे दूध होऊ द्यायचं तर तुम्ही बघू शकता दूध आता छान घट्ट झाले यामधले कस्टर्ड पावडर किंवा जे कॉर्नफ्लॉवर आहे तेही व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे हो तर आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि हे व्यवस्थित थंड होऊ दिले तर व्यवस्थित थंड झालं यावरती मी ॲल्युमिनियम फॉईल लावून घेते आणि हे असंच मी फ्रीझरमध्ये एक पाच ते सहा तास सेट होण्यासाठी ठेवणार आहे असंच पातीलं ठेवते मी तर पाच सहा तास मी हे आईस्क्रीम सेट करून घेतले तर हे छान सेट झालेले तर आता आपल्याला याला बीटरच्या सहाय्याने बीट करून घ्यायचे पण बीट करताना हे आईस्क्रीम अगदी थंड असावं आणि या पद्धतीने छान कडक झालेला असावं किंवा व्यवस्थित सेट झालेलं असावं तरच ते छान बीट होतं आणि याचं जे वॉल्यूम आहे ते भरपूर वाटतं त्यामुळे आपल्याला हे थंड असतानाच या पद्धतीने बिटरने याला व्यवस्थित बीट करून घ्यायचे आणि जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता हे आईस्क्रीम पण बीटरने जेवढं याचं वॉल्यूम वाढतं किंवा हे डबल होतं तेवढं मिक्सरमध्ये होत नाही पण जर नसेल पीटर तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता फक्त आईस्क्रीम बीट करताना किंवा मिक्सरमधून फिरवताना ते अगदी थंड असावं आणि या पद्धतीने कडक सेट झालेलं असावं म्हणजे ते छान होतं तर या पद्धतीने आपल्याला याला व्यवस्थित बीट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता भरपूर झाले हे डबल झालेलं आहे डबलपेक्षा जास्त झालं आहे तर यामध्ये मी कस्टर्ड पावडर वापरली आपण कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकतो पण माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नव्हतं संपलेलं आहे त्यामुळे मी यामध्ये कस्टर्ड पावडर घातली तर या पद्धतीने हे व्यवस्थित बीट करून घेतलं यामध्ये आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचं आपण व्हॅनिला आईस्क्रीम बनवतो तर तुम्ही या बेसपासून कुठल्याही फ्लेवरची आईस्क्रीम बनवू शकता तुम्हाला जो फ्लेवर आवडतो त्या पण आपण व्हॅनिला फ्लेवरची बनवतो त्यामुळे मी यामध्ये थोडासा व्हॅनिला फ्ले इसेन्स घातला आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित बीट करून घेतल्यानंतर भरपूर झालेलं आईस्क्रीमचा जो बेस आहे तो भरपूर झाला आहे तर आता पण हा सेट होण्यासाठी ठेवूयात तिथे मी एक डबा घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हा बेस किंवा हे जे आईस्क्रीमचं मिश्रण आहे डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे मी बघू शकता एक कप दुधापासून आपलं जवळपास एक लिटर आईस्क्रीम तयार झालेलं आहे यावरती अल्युमिनियम फॉईल लावून घ्यायचा डब्याचं झाकण लावायचं आणि फ्रीजरमध्ये आठ ते दहा तास किंवा रात्रभर आपल्याला आईस्क्रीम सेट करून घ्यायचं तर रात्रभर हे मी आईस्क्रीम सेट करून घेतलं दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मस्त सेट झालंय अजिबात आईस क्रिस्टल्स जमा झालेल्या नाहीत यावरती आणि छान सेट सुद्धा झालंय तर खायला सुद्धा खूप टेस्टी लागतं तर तुम्ही बघू शकता याचं जे टेक्स्चर आहे खूप छान आलेलं आहे तर खूप मस्त असं आपलं व्हॅनिला आईस्क्रीम तयार झाले तर तुम्ही नक्की करून पहा केल्यानंतर तुमच्या कमेंट्स नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अश्विनीच रेसिपी या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा